आज आपण बघणार आहोत गोवन पद्धतीचं आंब्याचं रायतं की गोव्यामध्ये आम्ही याला आंब्याचं सासव बोलतो. इथे मी छोटे बिटकीचे आंबे घेतले आहेत, ते धुऊन स्वच्छ त्याच्यामधले पुढचा इथून पिळून डीक काढून घेतला आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडं एक दोन शिट्ट्या होण्याएवढं पाणी घालते आणि दोन शिट्ट्या करून घेते, उकळून घेते आंबे. आता इथे आपले आंबे उकळून तयार आहेत. याची आता आम्ही सालं काढून घेणार आहे सगळी अशी पूर्ण. अशा पद्धतीने मी सगळे आंबे सोलून घेतलेत. आता मी थोडे ते असे स्मॅश करून घेते आंबे जरासे. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाचे काप करून घेतले. त्याच्यामध्ये मी आता एव्हरेजचा टिकालार पावडर टाकते. चमचाने जरासं टाकते, अजून तिखट असो हा खूप. आणि एक अर्धा चमचा धना पावडर. आणि पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेते. गॅसवरती टोप गरम करून घेतला आहे. त्याच्यामध्ये मी थोडं आता तेल घालून घेते फोडणीसाठी. त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेते. मोहरी चांगली तडतडली, त्याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालते. वाटपाला एक दोन मिनटं वाफ आल्यानंतर ते असे मी आंबे असे हाताने कुस्करून घेतले, ते आता घालून घेते. त्याच्यामध्ये मी आता किंचितसं मीठ घालून घेते. आणि मी एवढा गूळ चेचून घेतला आहे, आता घालते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड घालू शकता. आता आपण गूळ चांगला वितळेस तोपर्यंत शिजवून घेऊ. इथे आता आपलं आंब्याचं रायतं तयार आहे. तुम्हाला माझ्या आंब्याच्या रायत्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.